एनसीपीचे 2 दिवसाचं शिबिर शिर्डीमध्ये आजपासून सुरू होते. आगामी लोकसभा निवडणुकीआधी आणि अजित पवार गटानं मांडलेली वेगळी चूल यावर सर्व घटना घडलेल्या असताना शिबिर होते आणि या शिबिरामध्ये शरद पवार हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कालपासून शरद पवार 3 दिवसाच्या अहमदनगर जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वीच ते शिर्डीमध्ये दाखल झाले. शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे पदाधिकाऱ्यांना नेमके काय आदेश देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ही थेट दृश्य आहेत. शरद पवार काही वेळापूर्वी शिर्डीत दाखल झालेले आहेत आणि शिर्डीमध्ये ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. शरद पवार गटाचं अधिवेशन होत आहे 2 दिवसांचं शिर्डीमध्ये. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात, काय आदेश देतात याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. सोबतच जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे सुद्धा इथे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. तर शरद पवार गटाचं 2 दिवसांचं हे अधिवेशन आहे आणि त्यासाठी शरद पवार शिर्डीत दाखल झालेले आहेत. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे. सागर, शरद पवार या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर काय मार्गदर्शन करतात याची उत्सुकता आहे. मुळात लोकसभा निवडणुकीच्या आधीचं हे शिबिर आहे. मागील वर्षी याच ठिकाणी शिबिर झालं होतं, पण त्यावेळेस अजित पवार हे राष्ट्रवादीमध्ये होते. आता अजित पवारांनी स्वतःची एक वेगळी चूल मांडलेली आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे शिबिर होत आहे. पुढील कालावधीमध्ये महाविकास आघाडीतील असलेले सध्याचे आता मजबूत जागा वाटप आणि त्या दृष्टिकोनातनं भविष्यामध्ये लोकसभेच्या दृष्टीने भाजप जे मेन विरोधक आहे त्याला कशा स्वरूपात प्रतिउत्तर द्यायचं या संदर्भात शरद पवार मार्गदर्शन करतील असं सांगितलं जातं. आणि राष्ट्रवादीमध्येच जे अंतर्गत कलह पडलेला आहे त्याला देखील प्रतिउत्तर कशा स्वरूपात परिवारवादाच्या पलीकडे जो आरोप केला जातोय त्या संदर्भात शरद पवार काय बोलतायत याकडेही लक्ष राहील. ठीक, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी सागर. ही थेट दृश्य आहेत शिर्डीतली, ज्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिर आयोजित करण्यात आलं आहे शरद पवार गटाचं. तिथली दृश्य मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे सगळे महत्वाचे नेते इथे उपस्थित आहेत. जयंत पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार नेमकं काय मार्गदर्शन करत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.